नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला एकदम वेगळी अशी झटपट बनणारी पण खायला एकदम स्वादिष्ट अशी भाजी दाखवणार आहे. जर तुम्हाला एकदम वेगवेगळ्या भाज्या खाण्याची आवड असेल आणि ते झटपट बनणारे आणि सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यातील, तर नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल. तर आता सुरुवात करूया. आता इथं आठीमध्ये घरगुती मसाला, काळं तिखट आवडीनुसार, लाल तिखट छान रंग येण्यासाठी, हळद, यामध्ये आता पाणी टाकायचं. पाणी टाकून असं मिक्स करून बाजूला ठेवून देऊ. तिथं एक मध्यम आकाराचं बटाटं, वरची साल काढून कच्चंच बटाटा असं किसून घेतलेलं, फक्त त्याला धुवून घेतलेलं आहे. आता इथं बटाट्याचा निम्मा बारीक चिरलेला कांदा, तुम्ही आवडीनुसार कांदा टाकू शकता. मी एकदम छोटासा असा कांदा चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, यामध्ये चवीनुसार मीठ, यामध्ये किंचितशी हळद, थोडेसे जिरे. आता इथं वावा घेतलेला आहे, वावा हातावर टाकायचं. आता इथं दोन हिरव्या मिरच्या अशा जरा मोठ्याला अशा कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. ते थोडंसं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये बेसन पीठ टाकायचं, गरजेनुसार बेसन पीठ टाकायचं. यामध्ये आता हे जे बटाट्याचा ओलावा असतो तर त्यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. बाकी पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये. ओलामध्ये जेवढं बसेल तेवढंच बेसन पीठ टाकायचं. आता इथं फक्त 2 चमचेच मी बेसन पीठ टाकलेलं आहे. एकदम मध्यम आकाराचा छोटा बटाटा, एकदम त्याहून एकदम छोटासा कांदा, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, यामध्येच आणि 2 चमचे बेसन पीठ, यामध्येच भरपूर अशी भाजी होऊन जाते. त्या पद्धतीने एकदम घट्ट नाही असं बनवून घेतलेलं आहे. कढाईमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये आता हा लसूण सोलून त्याच्या अर्धे तुकडे करून घेतलेले, अशा अर्धे तुकडे करून घ्यायचे. अख्खा लसूण राहू द्यायचा नाही आणि लसूण ठेसूही नाही घ्यायचा, फक्त असे अर्धे तुकडे करून घ्यायचे. तेलामध्ये लसूण टाकायचं. तर लसणाला छान असा रंग होऊ द्यायचा, गुलाबी रंग. आता इथं लसणाचा रंग बदलत आलेला आहे, आणखी थोडासा रंग बदलू द्यायचा म्हणजे चवीला हे खमंग बनते भाजी. गॅसच्या एकदा तेल तापल्यानंतर कमीच ठेवायची, नाहीतर तुम्ही जर जास्त तेल तापून ठेवलं तर मग लसूण एकदम करपून जाईल. आता इथं लसणाला छान असा गुलाबी रंग आलेला आहे या रंगावर. आता यामध्ये आता हे जे आपण मसाले मिक्स करून ठेवलेले होते ते टाकायचे. टाकल्यानंतर आता पाण्यात का मिक्स करून ठेवले मसाले, तर समजा तुम्ही जर डायरेक्ट असे पावडर मसाले यामध्ये टाकले लसूणचा रंग बदलल्यानंतर तर एकदम करपून जातं. त्यामुळे असं या पद्धतीने पाण्यात मिक्स करून असं टाकायचं, म्हणजे हे मसाले आपण टाकलेले करतात नाही. तर गॅसच्याच वाढवलेली आहे, मध्यम आच ठेवलेली आहे. आता इथं पाणी सुकून गेलेलं आहे, छान असं तेल टाकल्यावरती आलेलं आहे. तर छान समजायचं की छान असं मसाले परतवले गेलेले आहेत. यामध्ये आता पाणी टाकायचं, गॅसच्याच वाढवायचे. आता ते पाणी टाकून झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ. आता मोठ्या आचारे कुकळू देऊ ह्याला. तिथे खळखळून उकळे आलेले गॅसच्याच एकदम मंद करायची, मंद आचार. आता हे
जे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्याचे एकदम छोटे छोटे असे गोळे त्यामध्ये सोडायचे. छोटेच गोळे सोडायचे म्हणजे खायला असं टेस्टी लागतं. ते सगळं सोडून घेऊया पद्धतीने. ते गोळे टाकताना काय करायचं, याचे मिरचीचे तुकडे एखादा असा आतमध्ये घ्यायचा. जास्त पण हिरवी मिरची जर करायची असली जास्त पण मिरची वापरायची नाही, एकदम एक दोन मिरचीचेच एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते एक एक गोळ्यामध्ये मिक्स करायचे. आता इथे सगळे गोळे टाकून झालेले आहेत, त्याला हलवायचं नाही सध्या. आता ज्या शिगडीच्याच मंद, आता मी दुसऱ्या शिगडीवर ठेवणार आहे मंद आच्यावर. एकदम 7 ते 8 मिनटापर्यंत मंद आच्यावर ठेवून देणार आहे, झाकून ठेवून द्यायचं. 8 मिनटं झालेली आहेत, गॅस बंद करून टाकायचा. भाजी तयार झालेली आहे, किती छान अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला काढून दाखवते. कमीत कमीच बेसन पीठ वापरलेलं आहे आपण, 2 चमचे बेसन पीठ. यामध्ये छान अशी भाजी तयार झालेली आहे, आता तुम्हाला काढून दाखवते. एकदम आपण छोटे छोटे गोळे टाकलेले होते त्याचे एकदम असे मोठाले तयार झालेले आहेत. गोळे असं फुगतात असं राश्यामध्ये, एकदम छान अशी झटपट बनणारी पण एकदमच वेगळ्या चवीची अशी भाजी. नक्की बनवून पहा, एकदम वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे, भाजी बनवून खायची आवड आहे तर नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल. बनवायला सोपी, खायला एकदम टेस्टी अशी, चपातीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर ही भाजी खाऊ शकता तुम्ही. तर नक्की बनवा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक